9 फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. सध्या कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नगर परिषद रामटेकच्या अध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा 5 वर्षाचा कार्यकाळ 8 फेब्रुवारी रोजी संपला. 9 फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला. सध्या कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रशासक काळात जनतेच्या समस्या सोडविणे, जनतेला चांगली सेवा देणे याकडे विशेष प्राधान्य राहील. नगर परिषदेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. 2 महिला अधिकारी मिळून चांगले काम पुढे नेण्याचे नगर परिषदचा संकल्प आहे. त्याला संपूर्ण जनतेने सहकार्य करावे असे उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषदेच्या प्रशासक वंदना सौरंगपते यांनी आवाहन केले. सौरंगपते यांनी प्रशासक म्हणून पदभार सांभाळल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांच्याकडून विशेष मार्गदर्शनासह बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. त्यांच्या कार्यकाळामध्ये आम्ही सोबत राहून काम करू, जनतेने सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी सुद्धा केले. आज इथे रामटेक नगर परिषदमध्ये प्रशासक म्हणून मी कार्यभार सांभाळलेला आहे. प्रशासक पदाचा जो काही कालावधी राहील त्यामध्ये जास्तीत जास्त जनतेच्या समस्या सोडवणे आणि जनतेला चांगली सेवा देणे याला प्राधान्य राहील. त्यानंतर इतरही जे महत्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्याबद्दल आम्ही आता एक सविस्तर चर्चा केली आहे आणि 2 महिला अधिकारी मिळून एक चांगलं काम पुढे नेण्याचं नगर परिषदेचा आमचा संकल्प आहे. त्याला सगळ्यांनी चांगली सोबत द्यावी, साथ द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. वंदना मॅडम, आपल्या इथे प्रशासक म्हणून आजपासून रुजू झालेले आहेत. मॅडम आमच्या इथे प्रशासक म्हणून आला याचा मला अति आनंद झालेला आहे आणि मॅडमचं सोबत मला मिळणार आहे, मॅडमच्या मार्गदर्शनात काम करायला मिळणार आहे आणि मला बरंच काही शिकायला मिळणार आहे आणि जनतेसाठी आणखी महत्वाचे निर्णय आम्हाला घेता येणार आहे. ऍज अ ॲडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासन म्हणून आम्हाला खूप चांगलं काम करता येईल अशी माझी अपेक्षा आहे आणि मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे लोकांना आमची एक अशी अपील राहील की या कालावधी दरम्यान त्यांनी जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करावे. काम असो त्याचं सहकार्य आम्हाला लाभलं तर आणखी आम्हाला चांगल्या पद्धतीने काम करते. धन्यवाद. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट.